मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांचं एक पत्र आहे. पत्र तात्काळ आणि महत्त्वाचं असं या पत्रावर लिहिलेलं आहे, तर या पत्राचं गांभीर्य आपण समजू शकता. दिनांक 20/8/2018 हे पत्र आहे. तर प्रति गट शिक्षणाधिकारी सर्व जिल्हा परिषद जळगाव, विषय शासन निर्णय 13/2/2013 नंतर अनुदानित अंशतः अनुदानित प्राथमिक शाळेवर इयत्ता पहिली ते आठवी वर्षाकरिता नियुक्त केलेले परंतु शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET किंवा CET उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची माहिती सादर करण्याबाबत, तर याबद्दलची ही माहिती जिल्हा परिषदने मागविलेली आहे. उपयुक्त विषयाने वरील प्रमाणे शाळानिहाय माहिती खालील प्रमाणे. विहित नमुन्यातील माहिती आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व शाळांकडून खालील प्रमाणे नमुन्यात माहिती उपलब्ध करून घेऊन तात्काळ इकडे कार्यालयात सादर करण्यात यावी अशा सक्त सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. अनुक्रमांक, शाळेचे नाव, शाळेचा UDS क्रमांक, शिक्षकांचं नाव, नियुक्तीचा दिनांक, मानधन किंवा वेतन श्रेणी, वैयक्तिक मान्यता दिलेला दिनांक, नियुक्तीच्या वेळी TET किंवा CET उत्तीर्ण आहे किंवा नाही, नसल्यास नियुक्तीनंतर TET CET उत्तीर्ण झाले काय, होय नाही, होय असल्यास दिनांक. तर शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या स्वाक्षरीविषयी हे पत्र आहे आणि या पत्रावर तात्काळ अति महत्त्वाचं असं सुद्धा लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, जे काही 5,500 विना TET शिक्षक आहेत त्यांची माहिती संकलित केली जात आहे आणि लवकरात लवकर या सर्व शिक्षकावर कारवाई केली जाणार आहे तसं आयुक्तांनी सुद्धा म्हटलेलं आहे. तसा आदेश सुद्धा आयुक्तांनी संचालक सहसंचालक यांना सुद्धा दिलेला आहे. तर आगामी काळामध्ये नेमकी काय परिस्थिती होते आणि ह्या सर्व शिक्षकांवर कशा प्रकारची कारवाई प्रशासनाकडून होते हे सुद्धा जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. न्यायालयीन प्रकरण आहे, दुसरी प्रशासकीय कारवाई आहे. या दोन्ही पेचामध्ये हे विना TET धारक शिक्षक अडकलेले आहेत आणि या दोन्हीमधून त्यांची सुटका होईल का किंवा होण्याची शक्यता ही अतिशय कमी आहे. संपूर्ण माहिती पत्र आपल्यासोबत शेअर करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.